हेलो स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू स्टडी मैथ्स 1 चैप्टर 4 रेशियो एंड प्रोपोर्शन। इन दिस वीडियो वी आर गोइंग टू स्टडी प्रैक्टिस सेट 4.3। फर्स्ट क्वेश्चन, इफ ए अपॉन बी इज इक्वल टू 7/3, then find the values of following ratios. Here example is given, phi a plus 3b upon phi a minus 3b. These examples are solve some types of equations. It is convenient to use properties of equal ratios rather than using other methods. तर आपण properties of equal ratios apply करून ही example solve करणार आहोत. या ठिकाणी if a upon b is equal to 7/3 हे given आहे. आपल्याला value काढायचे phi a plus 3b upon phi a minus 3b. या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही applications of properties of equal ratios or operations on equal ratios अभ्यासले असतील, आणि जर अभ्यासले नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या व्हिडिओची लिंक देत आहे, ती तुम्ही अभ्यासा. फर्स्ट ऑफ ऑल, ए अपॉन बी इज इक्वल टू 7/3. हियर कोइफिशियंट ऑफ ए इज 5 and coefficient of b is 3. Therefore, we can multiply both sides by phi upon 3. Therefore, a upon b multiply by phi upon 3 is equal to 7/3 multiply by phi upon 3. Phi into a, phi a upon 3b is equal to 7/5 = 35 upon 3/3 = 9. Phi upon 3b is equal to 35/9. By using the method componendo and dividendo, तर componendo dividendo काय आहे? Phi a plus 3b upon phi a minus 3b is equal to 35 + 9 upon 35 - 9 is equal to 35 + 9 = 44 upon 35 - 9 = 26. तर या ठिकाणी 2 ने डिवाइड होईल, 2 2 जा 4 2 2 जा 4 अपॉन 2 1 जा 2 2 3 जा 6, मीन्स आन्सर इज 22/13. देअरफोर फाय ए प्लस 3b अपॉन फाय ए मायनस 3b इज इक्वल टू 22:13 is the final answer. Next sub question, 2a² + 3b² upon 2a² - 3b². First of all, we can write the value of a upon b. We know a upon b is equal to 7/3 is given. Here a² and b², therefore squaring on both sides, a² upon b² is equal to 7² = 49 upon 3² = 9. But coefficient of a² is 2 and coefficient of b² is 3. Here we can write in bracket squaring on both sides. तर bracket मध्ये तुम्ही आपण जे काही इकडे करतो ते लिहायचं आहे, squaring both the sides. Here coefficient of a² is 2 and b² is 3. Therefore, we can multiply
ए स्क्वेयर अपॉन बी स्क्वेयर इंटू टू अपॉन थ्री इज इक्वल टू 49/9 मल्टीप्लाय 2/3 इज इक्वल टू 2a² / 3b² इज इक्वल टू 49 × 2 = 98 / 9 = 27 अगेन अप्लाय द मेथड ऑफ कॉम्पोनेंडो एंड प्रॉपर्टी ऑफ कॉम्पोनेंडो एंड डिविडेंडो 2a² + 3b² / 2a² - 3b² इज इक्वल टू 98 + 27 / 98 - 27 इज इक्वल टू 8 + 7 = 15 कैरी 1 9 + 1 = 10 + 2 = 12 सबट्रैक्ट दिस टू 8 - 7 = 1 9 - 2 = 7 मीन्स 125/71 71 इज अ प्राइम नंबर देयरफोर युअर आंसर इज 125/71 थर्ड सब क्वेश्चन a³ - b³/b³ हियर ए क्यूब एंड बी क्यूब इज गिवन फर्स्ट ऑफ ऑल वी कैन राइट द वैल्यू ऑफ a/b इज इक्वल टू 7/3 क्यूबिंग बोथ द साइड्स देयरफोर a³/b³ इज इक्वल टू 7³ (³³)³ = 343/3³³³ = 27 हियर वी कैन राइट इन ब्रैकेट क्यूबिंग बोथ द साइड्स क्वेश्चन इज a³ - b³/b³ मीन्स हियर बाय यूजिंग द प्रॉपर्टी ऑफ डिविडेंडो a³ - b³/b³ इज इक्वल टू 343 - 27/27 हियर वी कैन राइट बाय यूजिंग डिविडेंडो देयरफोर a³ - b³/b³ इज इक्वल टू सब्ट्रैक्ट दिस टू 13 - 7 = 6 3 - 2 = 1 एंड दिस 316/27 देयरफोर आंसर इज 316/27 नेक्स्ट फोर्थ सब क्वेश्चन 7a + 9b / 7a - 9b फर्स्ट ऑफ ऑल वी कैन राइट द वैल्यू ऑफ a/b एंड a/b इज इक्वल टू 7/3 हियर कोएफिशिएंट ऑफ a इज 7 एंड कोएफिशिएंट ऑफ b इज 9 देयरफोर वी कैन मल्टीप्लाय ऑन बोथ साइड्स बाय 7/9 7/9 × 7/9 इज इक्वल टू 7/3 × 7/9 देयरफोर 7a/9b इज इक्वल टू 7/7 = 49 3/9 = 27 मीन्स 49/27 हियर 7a + 9b / 7a - 9b मीन्स बाय यूजिंग द प्रॉपर्टी ऑफ कंपोनेंडो एंड डिविडेंडो 7a + 9b / 7a - 9b इज इक्वल टू 49
प्लस 27 अपॉन 49 माइनस 27 इज इक्वल टू 49 प्लस 27 इज 76 अपॉन 49 माइनस 27 इज 22 डिवाइड बाय 2 2 3 जो 6 2 8 जो 16 2 1 जो 2 मीन्स आंसर इज 38:11 क्वेश्चन नंबर 2 इफ 15a² + 4b² / 15a² - 4b² इज इक्वल टू 47/7 देन फाइंड द वैल्यूज ऑफ फॉलोइंग रेशोज फर्स्ट क्वेश्चन इज a अपॉन b पा हा क्वेश्चन पहिल्या क्वेश्चनच्या अपोजिट आहे पहिल्या क्वेश्चनमध्ये a अपॉन b ची व्हॅल्यू दिलेली होती आणि आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायची होती या ठिकाणी एक्झाम्पल दिलेले आहे a अपॉन b ची व्हॅल्यू पहिल्यांदा कॅल्क्युलेट करायची आहे त्यानंतर अजून एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचे आहेत देअरफोर 15a² + 4b² / 15a² - 4b² इज इक्वल टू 47/7 बाय युझिंग द प्रॉपर्टी ऑफ कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो पहा आपल्याला न्युमरेटरमध्ये फक्त a पाहिजे आणि डिनॉमिनेटरमध्ये b पाहिजे म्हणजे न्युमरेटरमधला b कॅन्सल झाला पाहिजे आणि डिनॉमिनेटरमधला a कॅन्सल झाला पाहिजे तर कंपोनेंडो डिव्हिडेंडोची प्रॉपर्टी यूज करून आपण पाहूया देअरफोर 15a² + 4b² + न्युमरेटर इज ॲडेड 15a² - 4b² अपॉन a मायनस b न्युमरेटर इज 15a² + 4b² - डिनॉमिनेटर मीन्स प्लस 15a² अँड दिस मायनस 4b² इज प्लस 4b² यांची साईन चेंज होतील इज इक्वल टू 47/7/47-7 दिस प्लस 4b² - 4b² कॅन्सल प्लस 15a² - 15a² कॅन्सल 15a² + 15a² मीन्स 30a² / 4b² + 4b² - 8b² इज इक्वल टू 47/7 = 54 / 47-7 = 40 आता हे 30/8 इकडे आपण जर पलीकडे नेले तर काय होतील ते काय होईल त्याचा रेसिप्रोकल येईल मीन्स a² / b² इज इक्वल टू 54/40 मल्टीप्लाय बाय 8/30 इज इक्वल टू 8 × 1 = 8, 8 × 5 = 40 मीन्स हिअर 5 हिअर 6 × 5 = 30 / 6 × 9 = 54 मीन्स a² / b² इज इक्वल टू 9/25 देअरफोर a/b इज इक्वल टू बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ द साईड्स स्क्वेअर रूट ऑफ 9 = 3 स्क्वेअर रूट ऑफ 25 = 5 मीन्स आन्सर इज a/b इज इक्वल टू 3:5 और 3/5 तर हे लक्षात ठेवा a/b इज इक्वल टू 3/5 याचा यूज आपल्याला नेक्स्ट सब क्वेश्चनमध्ये करायचा आहे क्वेश्चन नंबर 2 फर्स्ट वी कॅन राईट द व्हॅल्यू ऑफ a/b इज इक्वल टू 3/5 सेकंड एक्झाम्पल 7a - 3b / 7a + 3b हेअर कोएफिशियंट ऑफ a इज 7 अँड कोएफिशियंट ऑफ b इज 3 देअरफोर मल्टिप्लाइंग 7/3 ऑन बोथ साइड्स
3 upon 5 into 7 upon 3. These three cancel. 7a upon 3b is equal to 7 upon 5. By taking componendo and dividendo, 7a plus 3b upon 7a minus 3b is equal to 7 plus 5 upon 7 minus 5. Therefore, 7a plus 3b upon 7a minus 3b is equal to 7 plus 5, 12 upon 7 minus 5, 2 means 12 upon 2. 2 1s are 2, 2 6s are 12. But your question is 7a minus 3b upon 7a plus 3b means here invertendo, taking invertendo, 7a minus 3b upon 7a plus 3b is equal to 1 upon 6 is equal to 1 is to 6 is your final answer. Next sub question. B square minus 2a square upon b square plus 2a square. First we can write a upon b is equal to, value of a upon b is 3 upon 5. Here b square and a square, therefore squaring on both the sides, b square minus 2a square upon b square plus 2a square, squaring on both the sides, a square upon b square is equal to 3 square is 9 upon 5 square is 25. 9 upon 25. Here coefficient of a is 2 and coefficient of b is 1. Therefore, a square upon b square into 2 upon 1 is equal to 9 upon 25 into 2 upon 1. Means multiplying 2 upon 1 on both the sides. Therefore, 2a square upon b square is equal to 9 to the 18 upon 25. Taking invertendo, here answer is, question is b square minus 2a square upon b square plus 2a square. Therefore, taking invertendo, b square upon b square upon 2a square is equal to 25 upon 18. By using the property of componendo and dividendo, b square plus 2a square upon b square minus 2a square is equal to 25 plus 18 upon 25 minus 18. But question is b square minus 2a square upon b square plus 2a square. Therefore, again taking invertendo, b square minus 2a square upon b square plus 2a square is equal to 25 minus 18 is 7 and 25 plus 18 is 43. Means answer is 7 upon 43. Next, fourth sub question is b cube minus 2a cube upon b cube plus 2a cube. First, a upon b is equal to 3 upon 5. Cubing both the sides, a cube upon b cube is equal to cube of 3 is 3 3 is 9, 9 3 is 27, 5 5 is 25, 25 5 is 125. Therefore, a cube upon b cube is equal to 27 upon 125. Here coefficient of a cube is 2 and b cube is 1. Therefore, a cube upon b cube
मल्टीप्लाई बाय 2/1 इज इक्वल टू 27/125 इंटू 2/1. देयरफोर ए क्यूब अपॉन बी क्यूब 2a³/b³ इज इक्वल टू 27 × 54/125. अगेन टेकिंग इन्वर्टेंडो बी क्यूब अपॉन 2a³ इज इक्वल टू 125/54. बाय यूजिंग द प्रॉपर्टी ऑफ कंपोनेंडो एंड डिवाइडेंडो बी क्यूब प्लस 2a³ अपॉन बी क्यूब माइनस 2a³ इज इक्वल टू 125 प्लस 54 अपॉन 125 माइनस 54. बट क्वेश्चन इज बी क्यूब माइनस 2a³ अपॉन बी क्यूब प्लस 2a³ मीन्स अगेन टेकिंग इन्वर्टिंडो बी क्यूब माइनस 2a³ अपॉन बी क्यूब प्लस 2a³ इज इक्वल टू 125 माइनस 54 इज 71 एंड 125 प्लस 54 इज 179. देयरफोर युअर आंसर इज 71 इज टू 179 इज युअर फाइनल आंसर. तर हे सर्व प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमच्या वहीमध्ये सोडवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.